नमस्कार, आम्ही सारे खवय्याच्या कल्चर करी सीरीज मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आजचा जो भाग आहे ना, हा सारस्वत सीरीजचा शेवटचा भाग आहे आणि त्यामुळे आजचे पदार्थ अतिशय लाजवाब असणार आहेत. ह्याच्याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सुरुवातीला सांगायची वाटते ती अशी की प्रत्येक घरात ना आईचा एक मोठा वाटा असतो, हो की नाही? एक छाप असते प्रत्येक गोष्टीवर. म्हणजे काम कसं करायचं हे आईच्याप्रमाणे सगळी मंडळी घरातली करत असतात. म्हणजे मुलं, नवऱ्यांबद्दल बोलत नाही आहे मी, मुलांबद्दल बोलतोय. म्हणजे आई समजा चहाचं आदण ठेवल्यानंतर पहिल्यांदा साखर घालत असेल तर मुलगा किंवा मुलगी पहिल्यांदा साखरच घालते, कारण सतत ते डोळ्यासमोर असतं ना. आई समजा तुमच्या पातेल्यामध्ये किंवा काय म्हणतो कढईमध्ये जर थालीपीठ लावत असेल तर मुलगी कढईतच लावणार, आई पण तव्यावर लावत असेल तर मुलगी तव्यावर लावणार. हे असं चालत आलेलं आहे, वर्षानुवर्ष असंच चाललेलं आहे. जसं आई करते तसं मुलगा किंवा तसं मुलगी करते, होय की नाही? म्हणजे हे काय आहे की आईचं आपल्या घरातलं अनन्य साधारण असं महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, बाबांचं महत्त्व मला कमी करायचं नाही आहे, पण त्याचा मान त्याला द्यायला पाहिजे, नाही का? नाही का? अशाच एका मुलाला, म्हणजे ज्या मुलाने आपल्या आईच्या हातच्या जेवणाची अप्रतिम तारीफ केली, आम्हाला राहवलं नाही, आम्ही ताबडतोब त्यांनाही दोघांनाही पाचारण केलं, म्हणजे मुलाला आणि त्यांच्या आईला, आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मावशी. नमस्कार. नाव? मी जयमाला देसाई. जयमाला देसाई. आणि तुमचं नाव? मी कल्पक देसाई. कल्पक देसाई. तुम्ही कुठे राहता? गोरेगाव पूर्वेला. तुम्ही दोघे सगळे एकत्र घरी कोण कोण आहे? घरी माझी मुलगी आहे, सून आहे आणि मिस्टर. बर, मुलगी काय करते? मुलगी माझी हँडिकॅप्ड आहे. बरं, आणि सुनबाई काय करतात? सुनबाई काय नाही करत, पण बाकी ट्युशन बिशन अशी करते. अच्छा. आणि यजमान? यजमान रिटायर्ड टॉम्पटन मधून. ओके. आणि तुम्ही सुद्धा, तुम्ही काय करायचं? हाऊस वाईफ आहे, मुलीला मोठी केली आणि आता लेखन करते, पुस्तक लिहिलं, आणखी एक ग्रंथालीकडे येणार आहे. अरे, शिवाय हॉबीज खूप आहेत माझ्या. कुठल्या कुठल्या आहेत? पेटी वाजवायला शिकते, नंतर आता तुमच्यावरचा हा एपिसोड जो झाला त्याच्यावर सुद्धा मी लेख लिहीन, आणि गोव्याला गोमंतका बरोबर गोवा दूत म्हणून एक दैनिक येतं, त्याच्यात माझी आता 2 वर्ष झाली, दर रविवारी पुरवणी असते. कशावर लिहिता पण तुम्ही? जनरल, कुठल्याही विषयावर, अमुक एक नाही. म्हणजे तुमची निरीक्षण शक्ती? हा, निरीक्षण. आणि तुम्ही काय करता? मी नोकरी करतो अंधेरी वेस्टला, तिथे आम्ही पवनचक्क्या बनवतो. आता मला सांगा की तुम्ही यजमान सुद्धा गोव्याचे, तुम्ही पण गोव्याचे? ते नॉर्थ गोवा, मी साऊथ गोवा, मडगावच्या बाजूला. बर, आणि तुमचा जन्म कुठला? माझा जन्म मुंबईचा, पण आम्ही दरवर्षी गोव्याला येऊन जाऊन असतो. बरं, मला तुम्हाला एक विचारायचं आहे, आईच्या हातचं तुम्ही इतके वर्ष खात आलेला. बरोबर. बरोबर आहे. तर आता थोडंसं जर मागं वळून बघितलं तर लहानपणी, मी आधी लहानपणी विचारतोय, लहानपणी आईने 100% केलेला पदार्थ कुठला तुम्हाला आवडायचा? 100% म्हणजे माझ्या लहानपणी आई आमच्या घरी पापड करायची, म्हणजे जे आपले उडद डाळ वगैरे असते त्याच्या लाट्या. आणि त्याला आम्ही 2 म्हणतो, एक त्याच्यात पापड असतो आणि दुसरा त्याला डांगरा म्हणतो आम्ही. डांगरा थोडा असा काळपटचा असतो. बरोबर. तर ते माझे खूप आवडीचे लहानपणीपासूनचे. असा जसा मोठा होत गेलो तेव्हा गोड पदार्थ जास्त आवडायला लागले, उदाहरणार्थ मणगणे किंवा साखरभात म्हणा. पण तुम्ही काय बनवणार आहात ते आधी मला सांगा. तळलेले पापलेटची आमटी आणि सुरमईची कळपुटी. सुरमईची कळपुटी? कळपुटी म्हणजे तोंडाकडचा भाग घालून चव जास्त येते त्याला. ओके. आणि तिसरा? आणि तिसरी ओव्याच्या पानाची भजी. ओव्याच्या पानाची भजी. चला, म्हणजे हे 2 खाल्ल्यानंतर ओव्याची पानं खाल्ले की त्रास होणार नाही. आपण किचन कडे जाऊया का? जाऊया. सारस्वतांच्या सिरीज मधल्या या शेवटच्या एपिसोड मध्ये मावशी इथे आपल्या किचन मध्ये आलेले आहेत आणि त्यांचा पहिला पदार्थ दाखवणार आहेत. आपला पहिला पदार्थ काय आजचा? तळलेल्या पापलेटची आमटी. तळलेल्या पापलेटची आमटी. हे पारंपरिक आहे का? हो, पारंपरिक आहे गोव्याची, पण गोव्याला उत्तर गोव्यात वेगळ्या पद्धती, दक्षिण गोव्यात वेगळ्या पद्धती आहेत. हो, असं जेवणामध्ये तऱ्हेतऱ्हेचे बदल आहेत सगळीकडे. बर, आता आपण ह्याच्याकडे, तुमचं पहिली काय रेसिपी म्हणालात? तळलेल्या पापलेटची आमटी. तळलेल्या पापलेटची आमटी. मला साहित्य सांगता काय काय? हे बघा, आधी खोबरं, चिंच, कांदा, खोबरेल तेल, मिरी, धणे, आल्याचा तुकडा, हळद, तिखट आणि मीठ एवढं. ओके, मला सांगा ह्याला तुम्ही काय केलं, ह्याच्यावर काय प्रोसेसिंग केलं का काही? ते मी पापलेटचे तुकडे धुवून घेतले, आधी थोडं मीठ लावून ठेवलं, मग धुवून घेतले. ओके. मग त्याला हळद,
मिरची आणि मीठ मिक्स करून मॅरिनेट करून ठेवले. साधारण किती वेळ? एक 5-10 मिनिटं. ओके. आणि मग हे पांढरं पांढरं काय लागलं? ते तांदुळाची पिठीत गोळवले तुकडे आणि मग तळून घेतले शेलो फ्राय. ओके. आता हे तर सगळं बघितलेलं आहे. आता आपण पुढे काय करायचं? पहिल्यांदा काय सुरू करायचं? पहिल्यांदा आता वाटण करून घ्यायचं. बर. पहिलं खोबरं घालायचं. नंतर चिंच कोळ करून आणलंय. ओके. किती घालू? अर्धा चमचा. बस. मिरची जरा तिखट करू का मी? हे करा. आणखी थोडी टाका, कारण ह्याला पण तिखट लावलेलंच आहे. आणि मीठ एवढ्यात नाही. बर. धणे? धणे चिमूटभर. 5-6 मिरी आणि आल्याचा छोटा तुकडा. जास्त तिखट होऊ नये म्हणून? नाही नाही, आलं घालण्यामागे काय आहे, हिवा श्वास येतो ना पापलेटला, तो येऊ नये म्हणून आलं टाकायचं याच्यात. मी तो वास मारण्यासाठी. वास, हा वास कमी होतो त्याच्या. आता हे वाटून घ्यायचं. बर. आम्ही हे सगळं व्यवस्थित वाटून घेतो. काय वाटायला वेळ लागतो ना. मी म्हटलं आणि वाटलं वाटून झालं असं नाही होत. वाटण आमचं तयार झालेलं आहे. आता काय करायचं मला सांगा. आता कांदा फोडणीला घालायचा. ओके. पहिल्यांदा बरे, जर थोडा लालसर व्हायला पाहिजे. मला आपली एक उत्सुकता म्हणून तुम्हाला विचारायचं होतं असं की पोर्तुगीजांचा तुम्ही काळ बघितलेला आहे, बरोबर आहे? तर त्यावेळेच्या काही आठवणी आहेत का तुमच्याकडे? खूप आहेत. उदाहरणार्थ आम्ही लहान असताना पोर्तुगीजांचे पाखले आणि खापरी नावाचे पोलीस असायचे. खापरी म्हणजे काळे कुट, वेस्ट इंडियन असतात, निग्रो. आणि पाखले म्हणजे गोरे पान. आणि ते सैनिक पण ते एवढे मिस्किल होते, म्हणजे आम्ही पोरी कधी घाबरायचो बाहेर फिरायला. कुणी दिसली की अगदी लाळगोटेपणा करायची मेन म्हणजे. त्यामुळे आम्ही घाबरायचो. शाळेत जाताना ग्रुप नाही, स्कुलाला जाताना ग्रुप नाही. पण एरवी काही त्रास नव्हता. पण त्यांची छळणूक म्हणजे काय, नुसतं जय हिंद म्हणायचं नाही. पेपर नव्हते, बँका नव्हत्या, काय नाही. त्यांची एकच बँक होती, नॅशनल बँक त्यांची, ते नॅशनल म्हणजे पोर्तुगीज भाषेत म्हणायचे. आणि त्यांनी काय ठरवलेलं, गुलामगिरी म्हणजे अशी, कुणालाही उद्योग करता येत नाही, धंदा करता येत नाही, शिकता येत नाही. कॉलेज नव्हतं, काय नाही, शाळा असायच्या. पण मराठी एकदम म्हणजे एवढ्या गडबडीत सुद्धा आम्हाला मराठी शिकता आलं. मराठी 4th पर्यंत सगळी मुलं शिकायची, नंतर इंग्लिश शाळेत जायची. काही काही लोक हे पण शिकायची पोर्तुगीज भाषेत. पोर्तुगीज भाषेत डॉक्टर पण व्हायचं, मेडिकल. बर. मेडिसिन छान एकदम. ओके. काय जसजसं तुमची वाहतूक वाढली आणि गोव्याबद्दल सगळ्यांनाच एक प्रेम आदर उत्सुकता घालू याच्यात झालं सगळं. काहीही वाया जाता का म्हणे, हे जुनी लोकांची शिकवण आता मला परत आठवली. नाही तर तसं अर्ध टाकायला बरं नाही वाटत. मीठ आता ते टाकायचे त्याचे, पण जास्ती शिजायला नकोच हे, कारण हे शिजलेलेच आहेत. ओके. हे आता म्हणजे आता हे एक उकळी आली की झालंच ना? उकळी आली की झालं, रेडी. खायला मोकळे? तुम्ही लिहायला मोकळे, लिहून घ्या. साहित्य आणि कृती. तळलेल्या पापलेटची आमटी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तळलेले पापलेटचे तुकडे, ओलं खोबरं, चिंचेचा कोळ, कांदा, खोबरेल तेल, काळी मिरी, धणे, आलं, हळद, तिखट आणि मीठ. कृती: पापलेटं स्वच्छ धुवून हळद, तिखट आणि मीठ लावून 5-10 मिनिटं ठेवून द्यावीत. तांदूळ पीठ आणि रव्याच्या मिश्रणात घोळवून पापलेटं खरपूस तळून घ्यावीत. ओलं खोबरं, चिंचेचा कोळ, हळद, तिखट, धणे आणि काळी मिरी हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. कांदा खोबऱ्याचं वाटण, पाणी, मीठ आणि तळलेल्या पापलेटचे तुकडे या कढईमध्ये घालून आमटी उकळवून घ्यावी.